भाजपला आहे म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी संघाला विनवणी केली की अजितदादांच्यावर टीका करू नका. चांगली गोष्ट आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. 70,000 कोटीचा घोटाळ्याची मदत जर त्यांना होणार असेल किंवा त्यांच्याबरोबरची त्यांचे इतर सहकारी आहेत ज्यांनी मिरचीचा व्यापार केला, ज्यांनी बँकांसंदर्भात घोटाळ्या केल्याचं संघाचेच आरोप आहेत, अशांच्या मदतीवर जर हे सरकार आणि राज्य चालणार असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा संघ परिवाराला माझं कोपरापासून दंडवत आहे. आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे कारण गिरीश महाजन आणि अजित पवारांचा ज्याचा तुम्ही उल्लेख केला 7 योजनांसाठी 1 लाख कोटींचा खर्च येतोय, तर निधीला पैसा कुठला आणू असं अजित दादा म्हणतात. जमिनी विकू का हा त्यांचा प्रश्न आहे. याचाच अर्थ असा आहे की या राज्याची आर्थिक परिस्थिती ही हातात कटोरा घेतल्याप्रमाणे निर्माण झालेली आहे आणि इतर राज्यांवरती म्हणजे विशेषतः आंध्र प्रदेश आणि बिहारला धोधो पैसा देत असताना कंगाल झाले केलेल्या महाराष्ट्राला, कंगाल केलाय कंगाल झाला नाही महाराष्ट्र दिल्लीने आणि सध्याच्या त्यांच्या चमचे मंडळानं राज्यकर्त्या या दोघांनी मिळून महाराष्ट्र कंगाल केलेलं आहे. पण त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मदत करावी असं वाटलं नाही. मनोज दरांगेंच्या विरोधात वॉरंट